आता काय मिळते आता झालं नाही एकदाच काय कोणाचा फोन कोणी आलत की इथं नाही ना हिला लय काळजी होती का बरं मी ते काय ते फोन करतोय भावड्यासारखा त्याच्यामुळे नाही आला म्हणलं काय नाही मग टेन्शन घेऊ नाही आला आमच्या पोटवर नाही आलं कोणी आता त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊ नाही तर कुठं जाऊ आम्ही आळंदी लग्न केलं ना ती सगळा रिपोर्ट तिथे दिलेला आहे बरं आता काय भ्यायचं नाही एवढं मग बरं सर बाबा असं असल्या काय भी आहे आपल्याला भ्यायचं नाही नाही काही समान नाही तुम्ही चांगलं लेखा काय काय म्हणतोय बघ आत्या तुझ्या पोरानं चांगलं केलं ना असं कुठं होईल माझ्या बहिणीला पळून आणून चांगलं केलं नाही त्याच्या नशिबात आहे तसं केले आमच्या तोंडाला काळं फासलं याने काय नाही फासलं आमचं प्रेम आहे तुला कसं काय समजून घेत नाही असलं कसलं रे प्रेम आणि तू कॉलेजला जाती हा एक्झाम आहे म्हणून आज आमचे कोण पैसे उकळले सकाळी आणि हे लपडे करते काय लग्न केलंय आम्ही काय कशावर केलं लग्न काय काय नाही काय लग्न लग्न काय केलं आम्हाला सांगायचं लग्न करायचे म्हणून सांगितलं होतं कोणी सांगितलं होतं सांगितलं होतं बोलूच नको तुला का माहित नव्हतं का काय माहित होत तुला आत्या याचे परिणाम वाईट होणार चांगले होणार नाही त्याचे परिणाम बावड्या ती परिणामाची भाषा सांगू नको याचं त्याचं नशीब काय ती लहान नाही ते कळतं तिने मग तिने तिच्या मनाचा निर्णय घेतला अरे तिला काय कळत नाही म्हणतो फसवलंस काय अजिबात नाही फसवलंस तू माझ्या बहिणीला 18 वर्षाच्या वरती काय लहान नाही तुला सांगत नाही काय घरी येऊन लग्न करायचं म्हणून तिच्या बरं सांगितलं नव्हतं मी काय सांगितलं होतं लहान नाही आता कोणी बोलत नाही पेत बाबा ज्याच्या त्याच्या हिमती उपाय भरात असतात आत्या तिला घेऊन जायला आलो मी तिला नेणार मी तू नेऊन दाखव नाहीतर मग काय करायचं 4 चौघात लग्न लावायचं असं नाही आमचं नाक गेलंय आधी काय म्हणलं होतं आमचं नाक गेलंय आमचं आता गावाला आहे मत आणि येतो ती 4 चौघ घेऊन घेऊन नाही नाही असं नाही रीतीनुसार नाही नाही रीतीनुसार लग्न होणार आम्ही नसतं येत नाही तर मग तुम्ही दोघं चला लग्न लावू आपण चला मारुतीच्या देवळात लग्न मारुतीच्या देवळात लग्न लावू आम्ही आळंदी केले कोर्टात लग्न झाले ना आता कोर्टात आम्हाला कोर्टाचं लग्न ठीक आहे चला कोर्टाचं असू द्या पण आम्हाला आणखी मारुतीच्या मंदिरात लग्न लावायचे तुम्हाला आता ऐका लागन आमचं आता मारुतीच्या मंदिरातच लग्न होणार चल तायडे सोड तिला तयारी नाही लग्न केलं ना मी आता बायको माझी ती तू कस काय अरे लग्न केलं माझी बहीण आहे ती आहे ना मग मी कुठं काय म्हणतो नाही म्हणते नाही ना पण आता बायको झाली तिची तयारी इथे तुम्हाला परत संसार करायचा काय चांगला आम्ही गुडीनीच करतोय तूच ऐकून घ्या ना बावड्या तू ये ना तात्या घेऊन या तुम्हाला चांगलं 4 माणसात लग्न लावल्याशिवाय पर्याय नाही तसं तुम्ही तुम्हाला नाही तर राहू देणार तिला मी तुझं कस काय घेऊन जातो बघतो अरे तुला तेवढा आहे ना करायचं ना तुझी तयारी कर बघा आता बघ किती पाहुणे आले ना तर मी चहा पाण्या वाढ करून लावणार एवढं उघडीतपणा करून जमत का यात उघडीतपणा काय खाय प्यायचं पाहण्याचं करायला लागली तुम्ही तर अरे मी वाढ करून लावते ना मी पदसीर करीन त्यांना 2 घास घालीन बी त्यांच्या मुखी लावीन लय गरम गरम नका नो थंड घ्या थोडं तुला माहिती माझं वजन काय गावात अख्खं वजन गेले माझं सगळं जातय वजन वाढवित खाऊन पिऊन थोडा दमदा निघाला तुला अजिबात सांगायचं ना 2 बैठक करायचं ना तुम्ही ऐकायच्या मनस्थिती बैठकीतली माणसं काय रीत कुठं ठेवली तुम्ही रीत कुठं ठेवली मग आता तिची दुसऱ्याच्या पुरी पुळ आणता का अरे पण विचारले तुम्ही खाली माना घातले होते आता काय गिरण घेत आमची मर्जी ना आमची बहीण कोणाला द्यायची आमच्या वडिलांची मर्जी लेख कोणाला द्यायची अरे पण त्यांच्या दोघांचं प्रेम होत तुम्ही एवढी मर्जी जपणार नाही याला तर कोणी देत नव्हतं बळच केली माग लावून काय बोल नका काय सगळं माहिती काय काय केलं खानदान काढायची गरज नाही तुमचं बघा बाकीचे उखळण्या काढायची पंचायत नाही आमच्या दारात मला बाकीचं तुमचं काय घेणं देणं नाही मला फक्त माझ्या मनासारखं आमच्या आई वडिलाच्या मनासारखं तुम्ही जिगेले नाकही आमची गेली इज्जत परत आणून द्यायची व्यवस्थित रीतीनुसार लग्न लावायचं पाहुण्या रावण्यामध्ये सगळ्या लग्न लावू आपण बरं जाऊन दे तुझी घेऊन सारी माणसं आता 16 वेळा नाही तर जागा नाही आणि पाहुणारावर राहिल्या तुझी असलं असतं का आता जागरण कोर्टात लग्न करून जागरण असतं गोंधळ असतो वय मग येऊन दे ना त्यांना घर दार बघते तू बी थोडासा लग्न करायच्या आधी पळून जायच्या आधी जर माय बापाचा विचार कर की जरा माय बापाचं गाव स्टेटस काय तुझ्या भावाचं काय भावाचं लग्न राहिलं ना दोन्ही बी आणखी का तुझंच बास का तू झालं का सगळं आता तुमचं तुम्ही निस्ते गोकेत होता मोठ्या घरी द्यायची मोठ्या घर द्यायची
काय शेतकरी काय जमत नाही काय काय झालं नाही नाही आम्ही दिली असती मोठी घरी मी जी तयारी ना पण तू मला काय म्हणला होता तुला सरपंचाची पळून आणायची आपलं नाणं खोटे सगळं लय मोठं घरी नसतं करा करा सोन्याचा संसार करा तू मेली आमच्यासाठी मर जा तुझं तोंड बघायला येत नाही 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 तिचं तोंड बघायला येत नाही तुम्ही करा संसार सुखाचा वायफाट बोल नको काय नाही आत्या आता तुला भावाच्या भावाच्या घरावर तो विस्तव ठेवला आणि स्वतःच चांगलं केलंस तू तायडी असं करून वाटलं नव्हतं जाऊ दे गेला आता बघ ह्याला कर सायपाक पाणी कुणच तर येतं आले तर मी त्यांना हजार जा मी खंबीर जा जेवा जात मध्ये कर सायपाक पाणी आणला घाल खाय प्यायला जा जा दोघ बॅग घे बॅग घेते हा जा काय घ्यायचं एवढं जा टेन्शन नाही घ्यायचं